घरामध्ये भाजीला काहीच नाहीये, अचानक पाहुणे येतात, त्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल करायचंय किंवा तुम्हाला काहीतरी झणझणीत खावंसं वाटतंय, तर आज आपण अगदी नेहमीच्या उपलब्ध मसाल्यामध्ये तयार होणारी महाराष्ट्राची पारंपरिक रेसिपी मोदकाची आमटी करतोय. नमस्कार. सरितास किचनमध्ये आपण प्रत्येक रेसिपी अगदी बारीक सारीक टिप्ससह बघत असतो, त्यामुळे तुम्हाला उत्तम स्वयंपाक शिकायचा आहे, सरितास किचनला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला प्रमाणबद्ध व्हिडिओज नेहमी बघता येतील. बऱ्याचदा असं होतं की घरामध्ये भाजी संपलेली असते, काय करायचं सुचत नाही, पण काहीतरी मस्त झणझणीत आणि चमचमीत खावंसं वाटतं, जिभेला चव येईल अशी काहीतरी भाजी खायची असते. तर आज सरितास किचनमध्ये आपण मोदकाची झणझणीत आमटी कशी करायची ते बघणार आहोत. एक महाराष्ट्रीयन पारंपरिक आमटीचा प्रकार आहे, फक्त घरामध्येच नाही तर अगदी पाहुणे आले तरी सुद्धा तुम्ही त्यांच्यासाठी ही आमटी करू शकता. सुरुवात करूयात. तर पहिल्यांदा आपण मोदकाचं सारण करू, त्यासाठी इथं पॅनमध्ये घेऊयात 1 टेबलस्पून शेंगदाणे. शेंगदाणे आपल्याला चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत. तर बघा, शेंगदाणे भाजून झालेत, एका ताटामध्ये काढून घेऊ. आपल्याला 2 चमचे तीळ भाजून घ्यायचे आहेत. तर तीळ अगदी मंदाचे व चांगले फुलेपर्यंत भाजायचे. तर तीळ भाजून झाले, मी गॅस बंद करते. आता या गरम पॅनमध्येच आपल्याला 1 चमचा खसखस घालायची आहे आणि 1/2 मिनिटासाठी गरम पॅनमध्येच खसखस भाजून घ्यायची. तर हे बघा, खसखस 1/2 मिनिटासाठी अशी पॅनमध्ये गरम करून घेतली. आता शेंगदाण्यासोबतच भाजलेले तीळ आणि खसखस काढून घेऊ. आता इथं मी 1 वाटी सुक्या खोबऱ्याचा किस घेतला आहे. आता हे खोबरंसुद्धा आपल्याला चांगलं तांबूस रंगावर भाजून घ्यायचं. खोबरं आपण जेवढं चांगलं भाजतो तितकं सारण खमंग होईल. तर हे बघा, खोबरं भाजून झालेलं आहे, गॅस बंद करते. आता हे भाजलेलं खोबरं एका दुसऱ्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. तर सारणासाठी भाजलेले शेंगदाणे, खसखस, तीळ संपूर्ण थंड झाले. आता आपल्याला मिक्सरमधून जाडसर वाटून घ्यायचं आहे. खूप बारीक करायचं नाही, जाडसरच ठेवायचं आहे. तर हे बघा, खसखस, शेंगदाणे आणि तीळ असे जाडसर वाटून घेतलेले आहेत. आता एका खलबत्त्यामध्ये घेऊयात 2 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आलं. आता याला कुटून घ्यायचं आहे. तर हे बघा, लसूण, मिरची आणि आलं असं जाडसर कुटून घेतलं. तर आपण भाजून घेतलेलं खोबरं बघा, असं थंड झाल्यानंतर चांगलं कुरकुरीत झालं आहे. हातानेच असं थोडंसं चुरून घ्यायचं आहे. खोबरं मिक्सरमधून काढायचं नाहीतर ते खूप बारीक वाटलं जातं आणि त्याला तेल सुटतं. खोबरं थोडंसं चुरून घेतलं. आता यामध्ये बारीक करून घेतलेले तीळ, शेंगदाणे, खसखस घालायचं आहे. त्याचबरोबर यामध्ये घालू 1/2 टीस्पून हळद, 1 टीस्पून मिरची पावडर, 1/2 टीस्पून गरम मसाला पावडर, 1 टीस्पून धणे पूड, 1 ते 1.5 टीस्पून किंवा आवडीप्रमाणे कांदा लसूण मसाला. त्याचसोबत यामध्ये तयार करून घेतलेलं लसूण, मिरची आणि आल्याचं वाटण घालायचं आहे. थोडीशी कोथिंबीर घालू, चमचाभर तेल घालायचं आणि याला चांगलं एकजीव करून घ्यायचं. थोडंसं मिसळून घेतलं. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि याला मिक्स करायचं. तर आपल्या मोदकाच्या आमटीचं सारण तयार झालं आहे. आता याला बाजूला ठेवूयात आणि मोदकाच्या आमटीचं वरचं आवरण तयार करू. तर मोदकाची वरची पारी करण्यासाठी इथं मी 1.5 कप बेसन घेतलं आहे. त्यामध्ये अगदी 2 ते 3 चमचे गव्हाचं पीठ घालायचं. गव्हाचं पीठ जास्त वापरायचं नाहीतर मग मोदकाची वरची पारी चिवट होते. आता यामध्ये 1/2 टीस्पून हळद आणि 1/2 टीस्पून मिरची पावडर घालायची. चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि चमचाभर तेल घालायचं. आता याला मिक्स करायचं आहे आणि थोडं पाणी घालून याला घट्ट मळायचं आहे. खूप पातळ करायचं नाही आणि बेसन आहे त्यामुळं पाणी अगदी थोडंसं लागतं. तर हे बघा, याला मी मळून घेतलं आहे, बरंच घट्ट मळलेलं आहे आणि एवढं पीठ भिजवण्यासाठी मला अगदी 2 ते 3 टेबलस्पून पाणी लागलं. आता याला थोडंसं तेल लावूया. तेल लावून घेतलं. आता याच्यावर झाकून याला 10 मिनिटं असंच भिजत ठेवायचं आहे. तर आपलं मोदकाचं सारण झालं आहे, वरचा जे कव्हर करतो त्याचं पीठ मळून झालं आहे. आता आमटीसाठी लागणारा मसाला करून घेऊ. मसाला करण्यासाठी पॅनमध्ये चमचाभर तेल घेतलं आहे. तर यामध्ये आपल्याला 1 मध्यम आकाराचा कांदा भाजून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला चांगला तांबूस रंग येईपर्यंत भाजायचा आहे. तर हे बघा, कांदा भाजत आलाय. तर यामध्ये 2 चमचे सुक्या खोबऱ्याचा किस घालायचा आणि याला अगदी मिनिटभर कांद्यासोबत भाजून घ्यायचं. तर सुकं खोबरंसुद्धा मिनिटभर कांद्यासोबत भाजून घेतलं. गॅस बंद करायचा आहे आणि कांदा खोबरं संपूर्ण थंड करून घ्यायचं. तर भाजून घेतलेला कांदा आणि खोबरं संपूर्ण थंड झालं आहे. याला मिक्सरच्या भांड्यात काढायचं आहे.
आता यामध्ये घालू 7-8 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीर आणि आता थोडंसं पाणी घालून याला बारीक वाटून घ्यायचं आहे. तर हे बघा याला मी वाटून घेतलं आहे. आता आपण मोदकाची आमटी करायला घेऊ. तर मोदकाच्या आमटीसाठी कढईमध्ये 4 मोठे चमचे तेल घेतलं. तेल गरम झालं की 1/2 चमचा मोहरी घालायची. मोहरी तडतडली की 1/2 चमचा जिरं घालायचं, कढीपत्ता घालायचा आणि तयार करून घेतलेलं सगळं वाटण घालायचं. आता हे वाटण आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. तर हे बघा 2-3 मिनिटातच वाटण चांगलं परतून झालं आहे, याला तेल सुटलं आहे. आता यामध्ये घालू 2 चिमूट हिंग, 1/2 टीस्पून हळद, 1 टीस्पून मिरची पावडर आणि आवडीप्रमाणे किंवा 1/2 टीस्पून कांदा लसूण मसाला किंवा तुमचा जो कुठला साठवणीचा मसाला आहे तो वापरायचा. तर याला पुन्हा मिनिटभरासाठी मंद गॅसवरच परतून घ्यायचं आहे. तर हे बघा मसाले चांगले परतले गेलेले आहेत. यामध्ये घालायचं आहे पाणी. पाणी आपल्याला जास्तच ठेवायचं आहे कारण आपण वरून जेव्हा याच्यामध्ये मोदक सोडतो त्यावेळी ते अजून घट्ट होतं. साधारण 2 ग्लास पाणी घातलं. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं. याला मिक्स करून घ्यायचं आणि गॅस मोठा करून उकळी काढायची. तर हे बघा आमटीला आता चांगली उकळी आली आहे. तुम्ही बघू शकता मी इतपत पातळ आमटी ठेवली आहे कारण ही पुन्हा ताटसर होणार आहे. आता गॅस कमी करून ही आमटी 4-5 मिनिटं अशीच उकळत ठेवूयात. तर इकडे आपली आमटी उकळतीये तोपर्यंत आपण इकडे मोदक भरून घेऊ. तर इकडे बघा आपलं बेसनसुद्धा चांगलं भिजलं गेलेलं आहे. थोडासा तेलामध्ये हात बुडवून याचे छोटे छोटे गोळे करायचे. खूप जास्त मोठे मोदक करायचे नाही आहेत त्यामुळे गोळे छोटेच करायचे. आता थोडंसं तेल लावून याला पातळ लाटून घ्यायचं. खूप जास्त पातळ नाही किंवा खूप जास्त जाड लाटायचं नाही. तर हे बघा याला मी असं जाड लाटून घेतलंय. आता याच्यामध्ये सारण भरायचंय. तर साधारण 1/2 चमचा सारण इथं मी घालतेय. सारण भरलं की याच्या पाकळ्या करायच्या. आपण जसा गोड मोदक करतो नारळाचा अगदी तसंच याच्याही पाकळ्या करून घ्यायच्या आणि याला बंद करून घ्यायचं. तर हे बघा आपला मोदक तयार झालेला आहे आणि तुम्ही साईज बघू शकता मी अगदी छोटी ठेवलेली आहे म्हणजे हे व्यवस्थित आतपर्यंत शिजले जातील. तर इथं आपले सगळे मोदक तयार झालेले आहेत. इकडे आपली आमटीसुद्धा 4-5 मिनिटं मंद आचेवर चांगली उकळली गेली आहे. आता या उकळत्या आमटीमध्ये हे मोदक सोडायचे आहेत. तर लक्षात घ्या आमटीमध्ये मोदक सोडत असताना ती आमटी उकळतीच असली पाहिजे. सगळे मोदक सोडून घेतले, हलक्या हाताने ढवळून घ्यायचं. आता गॅस एकदम कमी करून याच्यावर झाकून याला 1-10-12 मिनिटं मंद आचेवर शिजू द्यायचं. फक्त मध्ये मध्ये 1-2 वेळा ढवळून घ्या. तर 1-10-12 मिनिटांनी चेक करू. तर हे बघा आपली मोदकाची आमटी तयार झालेली आहे आणि हे बघू शकता ताटसरपणासुद्धा आता अजून चांगला आलेला आहे. आणि मोदकाची आमटी झाली हे कसं ओळखायचं हे बघा. या मोदकाला असे थोडेसे खड्डे पडल्यासारखे होतात तेव्हा समजायचं की वरचं बेसन चांगलं शिजलं गेलेलं आहे. तर आपली ही मोदकाची आमटी किंवा मोदकाची भाजी तयार झालेली आहे. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि गॅस बंद करूयात. तर तयार झाली मस्त झणझणीत मोदकाची आमटी. तुम्ही ही चपाती, भाजी, भाकरी कशाबरोबर सुद्धा खाऊ शकता. आणि घरामध्ये काही भाजीला नसेल तर नक्की करून बघा. आणि पाहुणे येणार असतील आणि जरा वेळ जास्त लागतो असं वाटत असेल तर आदल्या दिवशीच तुम्ही आमटीचं वाटण आणि सारण तयार करून ठेवा. ऐनवेळी बेसन भिजून मोदकाची आमटी तयार करा. तर ही रेसिपी नक्की करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की कशी वाटली. परत भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.